नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आज पण एक आम्ही एक एंटरटेनिंग व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि त्याचं कारण ही असंच काहीतरी खास आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर पण दिसलं असेल की मला म्हणजे मी खूप आनंदात आहे. पण तेवढंच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा थोडंसं मायनर इंजुरी झालेली आहे, त्यामुळं ते पण दुःख पण आहे आणि आनंद पण आहे, अशा माझ्या मिक्स फिलिंग आहेत. पण त्याचं कारण मी तुम्हाला आज सांगतो आहे. कारण आता आपला जपान भटकंती हे चॅनल राहिलं नसून ती एक आपली 1000+ मेंबरची एक ती फॅमिली झालेली आहे. तर ती फॅमिली आता 1000 पासून आपल्याला 10000 मेंबरची करायची आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ अशीच आम्हाला कायम लाभू देत. तर या आपल्या खास व्हिडिओमध्ये आम्ही वेगवेगळे गेम ठेवलेले आहेत. आणखीन हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी एक सरप्राईज ठेवलेला आहे. आणि ते सरप्राईज काय आहे, आणखीन त्यात काय काय आम्ही करणार आहोत, तुम्हाला काय त्यातून मिळणार आहे, ते बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त न वेळ घेता आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. लेट्स स्टार्ट. तर आजचा व्हिडिओ मनाली सान आणि अजिंक्य सान ही दोघं खेळणार आहेत, आणखीन मी अंपायर होणार आहे. त्यामुळे बघू कसा होतोय सेलिब्रेशन. तर तुम्ही बघत आहात अशा प्रकारे आजचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. मनाली सान कोल्ड्रिंक ओतून 1000 मेंबरचं सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. आणखीन त्याच्याबरोबर शेजारी तुम्ही बघताय एक कप सेलिब्रेशन यो. तर शेजारी आणखीन एक 2 कपांच्या मध्ये एक कप दिसतोय. कपांमध्ये काहीतरी कागद ठेवलेले दिसत आहेत. तर तोच ॲक्च्युली आपला पहिला गेम आहे. आज आपण एकूण 4 गेम कांपाई. कांपाई म्हणजे चेस जापनीजमध्ये. तर हां, मी काय म्हणत होतो की जो तुम्हाला मध्ये ग्लास दिसतो आणि ग्लासमध्ये जे कागद दिसत आहेत तोच आपला आज पहिला गेम आहे. तर या गेममध्ये आपण हा गेम ॲक्च्युली आहे टंग ट्विस्टर. तर ॲक्च्युली त्या ग्लासमध्ये मी काही चिठ्ठ्या ठेवल्या आहेत आणि चिठ्ठ्यामध्ये मी टंग ट्विस्टरची वाक्य लिहून ठेवलेली आहेत. तर प्रत्येकानं एकानं तो कागद उचलायचा, आणखीन त्यात जे काही असेल ते दोघांनीही असून दाखवायचं. आणखीन जो कोण जिंकेल त्याला 1 पॉईंट मिळेल आणि जो कोण हरेल त्याला 0 पॉईंट मिळतील. तर लेट्स स्टार्ट. बघू कोणाला किती पॉईंट मिळत आहेत आणि काय काय होतं ते. लेट्स स्टार्ट. गेम सुरू झालेली आहे. आणखी आता पहिल्यांदा कोण खेळणार आहे त्या बाबतीत त्यांचं डिस्कशन चालू आहे. ॲक्च्युली रॉक पेपर सीझर न आपण ठरवणार आहे की पहिला चान्स कोणाचा आहे. लेट्स स्टार्ट. स्टार्ट. रॉक पेपर सीझर टाय. रॉक पेपर सीझर. तर अजिंक्य जिंकलेला आहे टॉस. अजिंक्य तो टाइम्स अप अँड लेट्स स्टार्ट. सिक्स सिक हिक्स निक सिक्स स्लिक ब्रिक्स विथ पिक्स अँड स्टिक्स. सिक्स सिक हिक्स निक सिक्स स्लिक ब्रिक्स विथ पिक्स अँड स्टिक्स. सिक्स सिक हिक्स निक सिक्स स्लिक ब्रिक्स विथ पिक्स अँड स्ट्रिक्स. चुकलं. स्ट्रिक्स बरोबर. स्ट्राइक्स स्ट्राइक्स म्हटलं. स्ट्रिक्स म्हटलं. स्ट्राइक्स म्हटलं. स्ट्राइक्स म्हटलं. स्ट्रिक्स म्हटलं. बरोबर आहे. बरोबर आहे. चला आता दुसरा राऊंड मनालीचा आहे. अजिंक सानला पहिला राऊंड जिंकलेला आहे. त्याला त्यानं खात्यामध्ये 1 पॉईंटची ॲडिशन केलेली आहे. तर मनाली सान काय करते बघू की हे आता दुसरं उचलत आहे. मनाली सान फास्ट फास्ट चला फास्ट उचला. मनाली सान दुसरंही उचललेलं आहे. आता बघू मनाली पॉईंट 1 घेऊ शकते आहे का. मनाली सान टाइम्स अप. लेट्स स्टार्ट. कुठला आहे या वेळेला तुला. मराठी हिंदी मराठी इंग्लिश जपनीज. वाह मराठी आहे. स्टार्ट स्टार्ट. पांडुरंग पाटलाचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. पांडुरंग पाटलाचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. आता पुढचा चान्स अजिंक्यला मिळणार आहे. बघू तो करू शकतोय का. अजिंक्य टाइम स्टार्ट नाव.
पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. दुसरा डाव स्टार्ट होत आहे. अजिंक सान, चिठ्ठी उचलू शकतो तू पुढची. काहीसा नर्वस चेहरा झालेला दिसतोय तुम्हाला थोडासा इकडे तुम्ही बघितला तर. आणखीन काही एक आशेची किरणे शोधण्याचा प्रयत्न चालवला आहे. बघू काय काय होतंय आता. आणि अशा प्रकारे जॅपनीज आलेला आहे. ओके, जॅपनीज पुढचा. आता जॅपनीज आलेला आहे अजिंक्यला. आता बघू कसं म्हणतोय तो जॅपनीज मधला टंग ट्विस्टर. कारण खूप लोकांना जॅपनीज ऐकायची इच्छा होती. चला तर मग आपण जॅपनीज सुरुवात करूया. सुमोमो मोमोमो मोमोनो उची. सुमोमो मोमोमो मोमोनो उची. सुमोमो मोमोमो मोमोनो उची. चेक कर काय. अशा रीतीने अजिंक्यचा मधला एक मोर राहिल्यामुळं आता कॅरी फॉरवर्ड होतोय 15 दिवसांकडं. आता आपण चेक करू की बोलू शकते आहे का, टंग ट्विस्ट करू शकते आहे का. टाइम स्टार्ट नाव मनाजीसान. एक मिनिट. स्टॉप. फास्ट व्हायला पाहिजे. फास्ट पहिला पहिला असतं स्टार्ट. ठीक आहे, मनालीला एक पॉईंट मिळालेला आहे. अशा प्रकारे मनाली सरांना खातं उघडलेलं आहे आणि मनाली सरांनाही एक पॉईंट कलेक्ट केलेला आहे. अशा आता दोघांचं झालेलं आहे. अजिंक्य सान 2, मनाली सरान 1. आता पुढचा निर्णायक लढत आहे. बघू कोण पॉईंट गमावते आणि कोण पॉईंट कमावते इथे. लेट्स स्टार्ट. आता मनाली सरान चिठ्ठी उचलणार आहे. लेट्स स्टार्ट. ओके, झालेलं आहे. 3 वेळ झालेलं आहे. अशा प्रकारे मनालीने पॉइंट जिंकलेला आहे सुद्धा. आता निर्णायक लढत आहे. आता लढत आहे. आता शेवटचा अजिंक्य सान पुढची चिठ्ठी उचला आता पटकन. शेवटची चिठ्ठी आहे. आता ही शेवटची चिठ्ठी आहे. अतिशय निर्णायक आहे. जर अजिंक्य सान जर पॉइंट घेऊ शकला तर तो जिंकेल, अन्यथा ही मॅच ड्रॉ होईल. अजिंक्य सान टाइम स्टार्ट. शी सेज सी शेज बाय द सी शोर ऑफ सीचेस. शी सेज सी शेज बाय द सी शोर ऑफ सीचेस. शी सेज सी शेज बाय द सी शोर ऑफ सीचेस. ओके, अशा रीतीने पहिला राऊंड संपलेला आहे. आणखीन अजिंक्यनं बढत घेतलेली आहे पहिल्या राऊंड मध्ये. आता दुसरा राऊंड चालू होतोय. लेट्स सी कोण जिंकतंय कोण हरतंय. मग आता पहिला राऊंड समाप्त होऊन आता आपण दुसऱ्या राऊंड कडे जात आहोत. मी बघत आहे समोर दोघांच्या समोर 3-3 कप मांडलेले आहेत. तर ते 3 कप कॉर्नरला आहेत. तर ते त्यांना उधळून बरोबर उपडे करायचे आहेत. मला सांगला एक चार पॉइंट मिळालेला आहे. एक पॉइंट मिळालेला आहे. बघू आता कोण जिंकते. खाली कुठे पडतोय. दोन पॉइंट मिळालेले आहेत मला सांगला. अरे अरे 12 सेकंड, 10 सेकंड, 6 सेकंड, संपली वेळ. टाइम्स अप. यस, 2. राऊंड मनाली सरांनी जिंकलेला आहे अशा प्रकारे. आता बघू आता तिसरा राऊंड. यस, आपण दुसरा राऊंड स्टार्ट करतोय. बघत आहात तुम्ही दोघं पण. दोघांना पण मटार दिलेले आहेत.
त्याचे स्ट्रॉ न मटार ताटलीतनं उचलून कपाट टाकायचे आहेत. आणखीन या गेमला मात्र वेळ मात्र 30 सेकंदाचा आहे. 30 सेकंद? हा 30 सेकंद आहे, फक्त 30 सेकंद. तर 30 सेकंदामध्ये जास्तीत जास्त जो कोणी मटार कप मध्ये घालतोय तो विनर विन या राऊंडचा. एक दोन साडे माडे तीन स्टार्ट. दहा सेकंद. स्टॉप 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 अजिंक स्टॉप म्हणाले स्टॉप टाकले. टाइम संपलेला आहे. आता आपण मेजर करू कोणा कोणाची कधी कधी पॉइंट झालेले आहेत. लेडीज फर्स्ट. दोघांचे पण पॉइंट सेम आहेत. पहिला चान्स अजिंक टॉस जिंकला होता त्यामुळे स्टार्टिंग अजिंक पासून होईल. पाडते पडते पण एक आहे. दोन दोन चार दोन सहा आणि एक सात. या पॉइंट मध्ये अजिंक सांगला 7 पॉइंट मिळालेले आहेत. आता बघू या कप मध्ये किती पॉइंट आहेत. 8. दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा आणि दोन दहा. राऊंड दहा. तर 10 पॉइंट मिळालेले आहेत मनाली सांगला, 7 पॉइंट मिळालेले आहेत अजिंक्य सांगला. अशा रीतीने तिसऱ्या पॉइंट वरती ही मनालीनं आपला कब्जा केलेला आहे. आता बघू पुढचा पॉइंट वर जाऊ काय काय होतंय ते. हा आता तुम्ही तर बघू शकताय की नवीन हा आता शेवटचा आजच्या दिवसातला शेवटचा व्हिडिओ आहे, शेवटचा राऊंड आहे. इथं प्रत्येकाला 6-6 कप दिलेले आहेत. आणखीन इथं प्रत्येकाला काही काही कॉईन्स दिलेले आहेत. दोघांनाही सेम कॉईन्स दिलेले आहेत. जपनीज कॉईन्स आहेत म्हणून. जपनीज कॉईन्स आहेत. तर प्रत्येक कपाच्या वरती प्रत्येकाला 4-4 कॉईन असे उभे ठेवायचे आहेत. आणखीन जर एका कपवरती 4 कॉईन ठेवले तर त्याला ठेवल्यानंतर 4 पॉईंट मिळतील. तर असा हा गेम आहे. लेट्स सी आता कोण जिंकते ते बघू आपण. अशा प्रकारे अजून एकाचाही पॉईंट गेलेलं नाही आहे, बसलेलं नाही आहे. टाइम वाढून एखादा सुद्धा 1 पॉईंट मिळालेला नाही आहे. टाइम वाढून द्या लागेल. टाइम वाढून वगैरे मिळणार नाही म्हणालाही शक्य नाही. अजिंकचा 1 पॉईंट बसलेला आहे. फक्त 15 सेकंद उरलेला आहे, तोही अजिंक चान्स गेलेला आहे. तर फक्त उरलेला आहे 10 सेकंद. असं कोणाचा काही कसला पत्ता नाही आहे. 5 सेकंद उरलेले फक्त. आता टाइम वाढून द्या लागेल. आता सॉरी स्टॉप. टाइम सेकंड त्यांना मिळणार आहेत. आणखीन गेमची डिफिकल्टी लेवल आहे ती आपण थोडी कमी करणार आहोत. एका क्लासवरती 2 कॉईन ठेवायचे आहेत प्रत्येकानं. जेव्हा 2 कॉईन ठेवले जातील तेव्हाच 2 पॉईंट मिळतील, अन्यथा 0 पॉईंट मिळतील. विनर असेल त्याला प्राईज मिळेल आणि जो लुजर असेल त्याला मात्र पनिशमेंट मिळेल. अजिंक्य 1 पॉईंट मिळाला. अजिंक्य 1 झालेला आहे. दुसरं रुहे काय करतोय ते. एकदम 1 सेकंड उरलेला आहे. टाइम्स अप. रेडी चढाव. टाइम्स अप. रेडी चढाव. अशा प्रकारे चौथा राऊंड अजिंक्यने जिंकलेला आहे. तर आता आपण बघू की कोणाकोणाची किती किती टोटल झालेली आहेत. तर पहिला अजिंक्यपासून सुरुवात करू. त्याने टॉस जिंकला होता. पहिला राऊंड 3 पॉईंट, दुसरा राऊंड 1 पॉईंट, तिसरा राऊंड 7 पॉईंट आणि चौथा राऊंड 2 पॉईंट. अशा प्रकारे त्याची बेरीज झालेली आहे 13. महाराजांचे पॉईंट बघू आपण. पहिला राऊंड 2, दुसरा राऊंड 2, तिसरा राऊंड 10, चौथा राऊंड 0 आणि अशा प्रकारे महाराजांची बेरीज झालेली आहे 14. सो आजच्या गेमचा विनर आहे महाराजा. अशा रीतीने आपला सेलिब्रेशन इथंच कम्प्लीट होत आहे. तर आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ.
की आता हां त्याच्या आधी सांगतो की आता अजिंक सांगला पनिशमेंट म्हणून ब्लॅक कॉफी प्यावी राहणार आहे आणि मनाली सांगला एक छोटस गिफ्ट मिळणार आहे. सगळ्यात आधी कॉन्ग्रॅच्युलेशन्स मनाली सांग. थँक्यू. आणि सगळ्यात जे मला आवडला गेम म्हणू शकतो तुम्ही हा गेम, कारण बहुतेक खूप डिफिकल्ट गेम आहे. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा, जमते का तुम्हाला एक मिनिटाचा टाइम लावून आणि चार मित्रांबरोबर किंवा घरच्यांबरोबर तुम्ही हा नक्की गेम खेळून बघा, तुम्हाला पण नक्कीच मजा येईल आम्ही जसं एन्जॉय केलं तसं. चला आता काय आता आपण हारलोय म्हणा तर कॉफी पिऊया. पहिल्यांदा मला वाटते गिफ्ट देऊया ज्यांना जिंकलंय त्यांना आणि मग हारल्याचं थोडंसं दुःख आपण हे करू. मी सगळ्यात आधी मनाली सांगला गिफ्ट देत आहे, एक छोटस गिफ्ट आहे. काय एक छोटस गिफ्ट आहे जपान भटकांनी टीम करणं. हे ऍक्च्युली गिफ्ट काय आहे ना हे तुम्हाला आम्ही नंतर दाखवतोच जेव्हा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की नक्की काय आहे ते. अशा तऱ्हेनं अजिंक्य हरलेला आहे आणि त्याच्यासमोर त्याची पनिशमेंट आहे ब्लॅक कॉफी, ज्याच्यात ना दूध ना साखर. चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. हरलो ते आपल्याला तर काय आता ब्लॅक कॉफी प्यायला लागेल. भूपात मी पण फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स आहे. इंडियामध्ये आय थिंक मी एका ठिकाणी पिलेली, बट जपानमध्ये पिण्याचा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. बघूया चला. आधी मी ती याला वाकायामा जो मध्ये माचाचा चहा पिलेला तो एवढा कडू होता. आता हा बोल कसा आहे त्याची पण मी तुम्हाला वरती आहे वडनावर लिंक देतो, तुम्ही तो पण माझा एक बघा एक्सपिरियन्स कसा ती किती कडू होती आणि माझ्या रिॲक्शन कशी होती ती. काय झाले ठीक आहे, एवढी कडू नाही आहे, माझ्या खूप कडू होता त्या म्हणून हे थोडंफार ठीक आहे. कसं काय पितांची आपली लोक मला खरं आश्चर्य वाटते. मला ऍक्च्युअली ते त्याच्यामुळे त्यांची हेल्थ खूप चांगली असते. एक्सपिरियन्स काढा वाटतं काढा. आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुमच्यासाठी खास सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. तर ते काय सरप्राईज आहे हे तुम्हाला मी आता सांगतो. आपली सगळ्या आपली आता जपान भटकंती ही आता फॅमिली आपली 1000 मेंबरशी झाली आहे, त्यामुळं आपण आता गिव अवे करणार आहोत. तर तो गिव अवे काय असणार आहे हे तुम्हाला जसे जसे पुढे आता व्हिडिओ येतील किंवा मी इंस्टाग्रामवरती मी ते टाकेनच, त्यामुळे तुम्ही मला इंस्टाग्रामला पण तुम्ही मला फॉलो करा. त्याच्यामध्ये तो गिव अवे कसा असणार आहे, त्याच्यामध्ये काय काय गिफ्ट्स असतील किंवा काय असेल हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही सांगूच. तोपर्यंत मी आता तोपर्यंत कॉफी एन्जॉय करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, तुला कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स? फर्स्ट टाइम केलं आणि नंतर आता मी परत करून बघणार आहे की काय. वाव, हे आहे गिफ्ट. तर हे काय आहे ते आपल्याला अंपायर एक्सप्लेन करेल. अंपायर प्लीज एक्सप्लेन दिस. जसं चित्रामध्ये बघितलं तसंच एक रूम फ्रेशनर आहे, तसं आपल्याकडे स्प्रे मिळतो तसा हा स्प्रे नाही आहे. ह्या स्टिक्स आहेत, त्याच्याखाली टाईप एक ऑइल आहे, तर त्याच्यामध्ये ते घालून ठेवायचं. म्हणजे ह्याचा 24/7 स्मेल येतो, याचा क्लास अतिशय छान स्मेल आहे याचा. एक वेगळं आहे हे रूम आपला, कसं रूम फ्रेशनर फक्त आपण स्प्रे माहीत आहे आपल्याला, पण ह्या इतर प्रकारच्या काड्या मिळतात आणि याचा वेगळ्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात. छान आहे, म्हणजे वास सुद्धा खूप छान मस्त आहे. तर आणि एक मला सगळ्यांना गोष्ट सांगायची, म्हणजे खूप जणांचे मला म्हणजे सोशल मीडियावरती अगदी फेसबुक इंस्टाग्रामवरती खूप जणांचे मेसेज आले की हात कसा आहे किंवा काय काय झालं. तर तुम्ही बघू शकताय माझा हात, तर साधारण मला 10 ते 15 दिवस झाले माझे आत्ता. आता एक पुढच्या सोमवारी मला पुण्याच्या डॉक्टरांनी बोलवले, तेव्हा आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील की कसं आहे किंवा काय काय आहे ते. चला तर मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही एन्जॉय केला का, आणि जर तुम्हाला आवडला असेल
आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब हे नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग अशाच एका पुन्हा नवीन भटकंतीमध्ये आणि नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत सायोनारा, बाय बाय, बाय बाय पुन्हा एकदा. आणि सगळ्यात शेवटची पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आम्हाला सपोर्ट केला आहे, म्हणजे फॅमिली मेंबर्स असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग मी जरा थोडीशी कॉफी एन्जॉय करतो. बाय बाय.